नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शीतयुद्धोत्तर काळातील घटना व घडामोडींचा आढावा घेणार आहोत. बर्लिनची भिंत. दुसऱ्या महायुद्धानंतर मित्रराष्ट्रांनी जर्मनीची विभागणी केली. पूर्व जर्मनी सोव्हिएत युनियनच्या ताब्यात, तर पश्चिम जर्मनी अमेरिका, ग्रेट ब्रिटन व फ्रान्सच्या ताब्यात होती. पूर्व जर्मनीतील लोक मोठ्या संख्येने पश्चिम जर्मनीत स्थलांतर करत होते. त्यास पायबंद घालण्यासाठी ऑगस्ट 1961 सोव्हिएत युनियनने बर्लिनची भिंत उभारली. हीच बर्लिनची भिंत नोव्हेंबर 1989 पाडली आणि सोव्हिएत रशियाच्या विघटनास सुरुवात झाली. सोव्हिएत युनियनचे विघटन. सोव्हिएत युनियनची राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती हलाखीची झाली. सोव्हिएत युनियनच्या संघराज्यांनी सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 1991 सोव्हिएत युनियनचे विघटन झाले. शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. 1991 सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन शीतयुद्धाचा शेवट झाला. त्यामुळे सोव्हिएत रशियाच्या विघटनामुळे एक महासत्ता लोप पावली व जगात द्विध्रुवीयता नष्ट झाली व युरोपमध्ये अनेक नवीन राष्ट्रे उदयास आली. 2. एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय. 1990 इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळविला. याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले. अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले. या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या मते हा एक नैतिक विजय होता. 1991 सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. त्यामुळे अमेरिकेपुढे फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते. अमेरिका एक प्रबल महासत्ता म्हणून उदयास आली. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ ना यांच्या मते सत्तेचे विभाजन दोन प्रकारात होते. 1. सॉफ्ट पॉवर व 2. हार्ड पॉवर. सॉफ्ट पॉवर म्हणजे अमेरिकन वर्चस्वाचा आणखीन एक महत्त्वाचा पैलू होता. सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशांवर प्रभाव टाकणे म्हणजे सॉफ्ट पॉवर होय. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. थोडक्यात सॉफ्ट पॉवर म्हणजे सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता होय. हार्ड पॉवर. हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्याच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. यात धमकी आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यांवर सक्ती करणे यांचा समावेश होतो. 3. मानवी हक्क व मानवतावादाचे हस्तक्षेप. राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय या प्रक्रिया नेहमीच शांततामय असतील असे नाही. याची काही उदाहरणे आहेत. युगोस्लाव्हियाच्या बोस्निया आणि हर्जेगोविना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात मानवी हिंसाचार झाला. अशा परिस्थितीत एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्र संघटना ही संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात आणते. शांतता निर्माण करणे हे संयुक्त राष्ट्राचे प्रमुख कार्य आहे. 4. बहुध्रुवीयता. शीतयुद्ध संपल्यानंतरच्या काळात संपूर्ण जगावर अमेरिकेचे वर्चस्व निर्माण झाले होते. या काळात अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकले नाही. त्यामुळे अमेरिका ही एकमेव महासत्ता उदयास आली. अलीकडच्या काळात अमेरिकेच्या प्रबळ स्थानास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे. उदाहरण, युरोपियन युनियनमार्फत युरोपात आर्थिक व प्रादेशिक एकीकरण झालेले दिसते. चीन, जपान, भारत, रशिया या देशांमध्ये स्पर्धा तीव्र झाली आहे. यामुळे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे बहुध्रुवीय व्यवस्थेत रूपांतर झाले. चीनचे वाढते महत्त्व किंवा प्रभाव. अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशात चीनने शक्तिशाली आव्हान दिले आहे. 1970 मध्यात चीनने उदारीकरणाचे धोरण स्वीकारून आर्थिक प्रगती केली. इतकेच नव्हे तर 1990 आणखी नाट्यमय घटना घडल्या. चीनने वन बेल्ट वन रोड व चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर यासारखे महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली व आपला प्रभाव निर्माण केला. रशियाचे वाढते महत्त्व. रशियाने तेल व वायुनिर्मितीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. रशिया ऊर्जास्त्रोताची महासत्ता म्हणून उदयास आली आहे. हल्लीच्या काळात
आर्थिक स्तर यामुळे राष्ट्रनिष्ठा जागृत होऊन लष्कराचा प्रभाव वाढला आहे. रशिया हा देश शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचा संस्थापक सदस्य असल्यामुळे मध्य व पूर्व युरोपात रशियाचा प्रभाव वाढला आहे. धन्यवाद.